तारुण्यभानचा आजचा विषय मैत्रीमध्ये वयाचं लिंगाचं काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला नको. कोणत्याही वयातल्या लोकांची आपसात मैत्री होऊ शकते आणि भिन्न लिंगी व्यक्तींची आपसात मैत्री होऊ शकते. स्त्री पुरुष मैत्री याच्यामध्ये काहीही वागवं नाही आहे, निसर्गाविरुद्ध नाही, असा मान्यही नाही आहे. हे नैसर्गिक आहे. आणि उलट आजकाल तुम्ही मुलं मुलीसोबत शिकताय, शाळा कॉलेजेसमध्ये जाता, कामाच्या ठिकाणी काम करता, तर अशा वेळेला हे अत्यंत स्वाभाविक आहे. पण गंमत अशी आहे की मुलाला मैत्रीण असली तरी पुष्कळदा आपल्याकडे चालतं, पण मुलीला मित्र असेल तर चालत नाही, विशेषतः घरच्या लोकांना आणि बाहेरच्या लोकांना. मुलांनी आपली मैत्रीण आणली बहुतेकदा चालत नाही, पण तरी चालून जाईल. पण मुलीने जर कधी आपल्या पालकांना इंट्रोड्यूस करून दिलं की हा माझा मित्र आहे, एकदम संशयाने नजर जाते, काही लफडत नाही आहे. समाजाचंही तसंच आहे, अगदी चौकसपणे नजर ठेवत असतात. पतीपत्नी आहेत, त्या पतीपत्नीलाही लग्न झाल्यानंतर जरी इतकं जवळचं नातं असतं, तरी कधी कधी वाटत असते की माझ्या भावना किंवा माझे विचार शेअर करण्यासाठी, मला समजून घेण्यासाठी मला दुसऱ्या कोणा मित्रमैत्रिणीची गरज आहे. स्वाभाविक आहे, पण त्याकडे समाज हा खूप वेगळ्या नजरेने पाहतो. लग्न झालेल्या स्त्री पुरुषांच्या मैत्रीकडे खूप वेगळ्या नजरेने पाहतो. पुष्कळदा घरामध्ये नवऱ्याचा मित्र आला तर चालतो, बायकोची मैत्रीण आली तर चालते, पण नवऱ्याची मैत्रीण चालत नाही आणि बायकोचा मित्र चालत नाही. तर त्यामुळे स्त्री पुरुष मैत्री होऊ शकते, त्याच्यामध्ये काहीही अस्वाभाविक नाही, पण त्यांच्या वागण्यामध्ये समानता पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही शारीरिक सलगी नको, किंवा काहीतरी अंडरग्राऊंड एजेंडा आहे म्हणून नको. अनेकदा अनेक स्त्री पुरुष मैत्री करतात लग्न झाल्यानंतर, आणि त्यांचा काहीतरी एक छुपा एजेंडा असतो. समानतेचं नातं पाहिजे मैत्रीमध्ये, की तू माझ्या समोर जाणार नाही, माझ्या मागूनही चालणार नाही, आपण सोबत सोबत चालणार. पण अनेकदा काय होतं की अनेकदा लग्न झालेल्या बाया दुसऱ्या कोणातरी पुरुषाशी मैत्री करतात, आणि त्याचं कारण काय असतं? मग आपल्या काही गरजा पूर्ण करून घेणं, किंवा मग घरामध्ये तिला तिचं वर्चस्व सिद्ध करता येत नाही, घरामध्ये तिची गौण भूमिका असते आणि नवरा आपल्या मनाप्रमाणे वागत असतो, मग तिचं गाजवणं ती ह्या मित्रावरती करते. किंवा अनेकदा काही पुरुष असे असतात की ज्यांना घरामध्ये बायकोकडून काही गोष्टींची अपेक्षा असते ती मिळत नाही, आणि मग ते एखाद्या बाईशी मैत्री करतात की ही माझी अनफुलफिल्ड डिझायर आहे, ही माझ्या मैत्रिणीने पूर्ण करावी. असा काहीतरी छुपा अजेंडा घेऊन जर मैत्री करत असतील स्त्री पुरुष मैत्री, तर ती खरी मैत्री नाही. त्याच्यामध्ये स्वामित्वाची भावना नको, स्त्री म्हणजे कनिष्ठ, पुरुष म्हणजे मोठा असं नाही. आणि ते निखळ असायला पाहिजे, एकमेकांचं अनुकरण नको. स्त्री ही स्त्री आहे, पुरुष हा पुरुष आहे. स्त्री म्हणून तिचे काही वैशिष्ट्य आहेत, तिचे काही स्पेशल स्ट्रेंथ्स आहेत, ताकद आहे, आणि पुरुष म्हणून त्याचे काही स्ट्रेंथ्स आहे, ताकद आहे. त्या मैत्रीतून ते एकमेकांना पूरक व्हायला पाहिजे, एकमेकांकडून खूप शिकायला पाहिजे. पण माझी पुरुषाशी मैत्री आहे म्हणून मी पुरुषासारखंच वागेन, तसेच कपडे घालेन, तसंच बोलेन, तशाच पद्धतीचे व्यसन करेन, हे जर स्त्रीने ठरवलं तर तिची अधोगतीच होणार आहे. आणि त्यामुळे एकमेकांचं अनुकरण नको, एकमेकांना पूरक व्हायला पाहिजे. खरं म्हणजे मी म्हणेन की दोन स्त्री पुरुषांच्या मैत्रीमध्ये खूप एकमेकांना पूरक बनू शकतात, एकमेकांकडनं खूप शिकू शकतात. अनेकदा त्याच्यामध्ये जेलसी नसते. दोन मित्र आणि दोन मैत्रिणींमध्ये पुष्कळदा असूया असते, जेलसी असते, स्पर्धा असते, पण ह्या स्त्री पुरुषांच्या मैत्रीमध्ये अनेकदा अशी स्पर्धा नसते. उलट कौतुक वाटतं, माझ्या मित्राने इतकं छान केलं, माझ्या मैत्रिणीने इतकं छान केलं, अशी कौतुकाची भावना असते. तर त्यामुळे नुसतं उगाच माकडासारखं अनुकरण करू नका. हो, ती वेगळी आहे, तो वेगळा आहे,
आणि त्यांच्यातलं जे काही चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करा, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो पुरुष त्या स्त्रीकडनं खूप शिकू शकतो, कारण स्त्रियामध्ये नैसर्गिक एक सेवाभावी वृत्ती असते, एक प्रकारची सहनशीलता असते, संयम असतो. सहनशीलता म्हणजे अन्याय सहन करणं नाही म्हणत आहे मी, पण प्रत्येक गोष्ट उठसूट लावून घेणं आणि मग आक्रस्ताळेपणा करणं हा साधारणपणे स्त्रीचा गुणधर्म नसतो, हे पुरुष तिच्याकडनं शिकू शकतो. त्यामुळे स्त्री पुरुषांची मैत्री अगदी निखळ मैत्री होऊ शकते. एक बंधन त्याच्यामध्ये पाळायला पाहिजे, एक लक्ष्मण रेषा मात्र कधीच ओलांडायला नको, ती म्हणजे शारीरिक सलगे. कारण आपण माणसं आहोत, केव्हाही पाय घसरू शकतो, आणि शारीरिक सलगी जर केली तर पुष्कळदा मग विवेक राहत नाही, आणि मग एखाद्या धोक्याच्या क्षणी माणसाचा पाय जर घसरला तर पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतं. विशेषतः याचे जास्त दुष्परिणाम त्या स्त्रीला भोगावे लागतात. आपले जे सामाजिक नीती नियम आहेत त्याचंही भान ठेवणं आवश्यक आहे, कारण आपण सर्व मिळून हा समाज बनतो, आणि त्यामुळे सहज असावी, विचारी असावी आणि समाज भान ठेवणारी असावी. बघा आता किती छान मैत्री होऊ शकते मुलामुलींची, एकमेकांना अभ्यासात मदत करू शकतात. मुलगी वेगळ्या पद्धतीने विचार करते, मुलगा वेगळ्या पद्धतीने विचार करतो, आणि त्यामुळे उलट विचारांमध्ये बेरीज होते, वजाबाकी नाही होणार आहे. जशी तरुण मुलामुलींची मैत्री होते तसं वयस्कर मुलामुलींची मैत्री होऊ शकते स्त्री पुरुषांची. सहज पाहिजे, इतकी सुंदर मैत्री होऊ शकते ज्यांच्याशी आपण मोकळेपणाने विश्वासाने काही गोष्टी बोलू शकतो, ज्या आपण कधीच आपल्या घरच्यांशी बोलू शकत नाही. मी विशेषतः तरुण मुलामुलींना सांगेन की जेव्हा आपण मैत्री करतो तर नुसतं एक मुलगा आणि मुलगी अशी एकटी मैत्री करू नका, ग्रुपमध्ये मैत्री करा. कारण एकटं जर तुम्ही कुठे जाल वगैरे तर दोन गोष्टी होतात, समाज तुमच्याकडे वाईट नजरेने बघेल, दुसरी गोष्ट अशी की हे तुमचं जे तरुणाईचं वय आहे तारुण्यसुलभ भावना असतात, आणि विशेषतः या वयामध्ये पुरुषाला प्रचंड शारीरिक आकर्षण असतं, आणि त्यामुळे आणि विवेक थोडा कमी असतो, आणि त्यामुळे नेहमी ग्रुपमध्ये मैत्री करा असं मी तुम्हाला जास्त सुचवेन. आणि ग्रुपमध्ये मैत्री केली की प्रत्येकजण वेगळा असतो, खूप शिकता येतं एकमेकांपासून. आणि ग्रुपमध्ये मैत्रीमध्ये मैत्री करायची असेल तर मग स्वतः थोडं विनोदी बुद्धी पाहिजे, सर्वांशी नीट बोलता आलं पाहिजे, मदतीची वृत्ती पाहिजे, व्यासंग मोठा पाहिजे, चांगलं वाचन पाहिजे, चांगलं सिनेमे किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी बघायला पाहिजे. कारण ग्रुपमध्ये एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी छान जोक्स करत असतील, नवीन माहिती सांगत असतील, नवीन विचार देत असतील तर ते इतरांना खूप आवडतं, आपण एकमेकांपासून खूप शिकू शकतो. आणि त्यामुळे स्त्री पुरुष मैत्री निश्चित होऊ शकते, पण त्याच्यामध्ये मोकळेपणा पाहिजे, अवघडलेपणा नको, सहज पाहिजे, वयाचं बंधन नाही. नंतर अवास्तव अपेक्षा नको. जसं मुलींच्या मैत्रीमध्ये तसं स्त्री पुरुषांच्या मैत्रीमध्ये अवास्तव अपेक्षा नको. नाहीतर एखाद्या पुरुषाला वाटतं की आत्ता मला ह्या माझ्या मैत्रिणीची गरज आहे, आत्ता मला मन मोकळं करायचं आहे, आणि तो तिला बोलावतो, आणि त्याच वेळेला समजा तिच्या घरी ती नवऱ्यासोबत आहे किंवा घरी कोणी पाहुणे आलेले आहेत किंवा तिच्या मुलांसोबत तिचं काही काम आहे, आणि जर या पुरुषांनी तिच्या पुरुष मित्रांनी जर अपेक्षा केली की तिने ते सारं सोडून देऊन फक्त आता माझी मैत्रीण आहे माझ्यासाठी यायलाच पाहिजे, असं नाही चालणार. आणि तसंच त्या स्त्रीने त्या पुरुषाकडनं अपेक्षा ठेवायला नको, कारण त्याला त्याचं कुटुंब आहे, त्याच्या इतर जबाबदाऱ्या आहेत, त्याचं काम आहे. तर त्याच्यामुळे अशा मैत्रीमध्ये एकमेकांच्या मनावरती ताण पडेल, कुटुंबावरती ताण पडेल, त्यांच्या कामावरती ताण पडेल, अशा गोष्टी त्याच्यामध्ये नको, अकारण स्वामित्व नको. नंतर त्या बाईने की नाही नाही मग आपलं इमोशनल ब्लॅकमेल करणं, रडणं फडणं, हट्टीपणा करणं, किंवा त्या पुरुषांनी तुम्हा बायांना काही समजतच नाही, आम्ही पुरुष श्रेष्ठ, आम्हाला कसं समजतं,
मी कसं तुझं सारं काही करून देईन, मला कसं जास्त समजतं, नाही. हे अशा पद्धतीची स्वामित्वाची भावना त्याच्यात नको. नंतर लोभ, मोह, मत्सर, द्वेष अजिबात नाही. हे मैत्रीचे शत्रू आहेत. जिथे कुठेही असतं ती मैत्रीच नाही. मग तू माझ्यासोबत इतका वेळ बसायला पाहिजे, मी म्हणते तर मग तू माझ्यासोबत मार्केटिंगला यायलाच पाहिजे, शॉपिंगला, नाही. किंवा तिच्या नवऱ्याचं खूप छान झालेलं आहे, त्याला प्रमोशन मिळालं, तर मग याला मित्राला त्याच्याविषयी असूया वाटते, आणि मग तो आपल्या मैत्रिणीला काहीतरी भडकवेल, नाही गं तुझा नवरा गैरमार्गानेच काहीतरी करतो. अशा पद्धतीच्या गोष्टी खऱ्या मैत्रीमध्ये येत नाही. अधिक सहवासाची अपेक्षा नको. मग वारंवार फोन करणं, वारंवार मेसेजेस करणं, वारंवार भेटायला बोलावणं, किंवा वारंवार त्यांच्या घरी जाऊन थडकणं, त्यांच्या नवरा बायकोचं किंवा इतर कुटुंबियांचं काहीतरी प्रायव्हसीचे क्षण असतील तिथे जाऊन आपण लुडबुड करणं, अनाहूत सल्ले देणं, उगाच जाऊन चोंबडेपणा करणं, या गोष्टी जशा इतर मैत्रीमध्ये यायला नको, तसं स्त्री पुरुषाच्या मैत्रीमध्ये तर अजिबात यायला नको. त्या बाईच्या, समजा ते विवाहित आहे, त्या नवऱ्याला ती मैत्री निखळ वाटली पाहिजे, त्याच्या बायकोला ती मैत्री निखळ वाटली पाहिजे, आणि त्यामुळे त्यांच्याही आपसामध्ये चांगले संबंध असणं आवश्यक आहे. आणि लक्षात घ्या, कोणत्याही वयोगटामध्ये मैत्री होत असताना लक्षात घ्या की मैत्री म्हणजे प्रेम नाही आहे. प्रेम वेगळं, मैत्री मैत्रीतून प्रेम निर्माण होऊ शकतं, पण मैत्री म्हणजे प्रेम नाही. प्रेम अधिक समोरचा भाग आहे. नंतर स्त्री पुरुष मैत्रीमध्ये एकमेकांविषयी काळजी असते, पण पझेसिवनेस नसायला पाहिजे. हो तुझं कसं होईल, तुझं कसं होईल, ही काळजी ठेवा. हां तू असं वाघ सावध करणं वगैरे, पण मी म्हणतो असंच व्हायला पाहिजे, मी म्हणतो तसंच करायला पाहिजे, नाही. एकमेकांचं हित बघा, पण नॅगिंग नको. तो मित्र सांगू शकतो त्या मैत्रिणीला की अगं तू ना असं असं करायला पाहिजे, हे तू असं करशील ना तुझ्या मुलांना तू ह्या शाळेत टाकशील, किंवा त्यांना या पद्धतीने वागवशील तर फायदा होईल. पण मग सतत नाही, मी सांगत होतो ना तुला, तू ऐकलंच नाही माझं, मी सांगत होतो ना तुला म्हणून तुझी मुलं बिघडली. सतत नॅगिंग करणं, सतत मागे लागणं हे कधीच नको. त्यामुळे मैत्री जी असते ना ती फार किचकट असते, आणि स्त्री पुरुषांचे मैत्री सांभाळणं हे फार जिगिरीचं काम असतं. प्रेमामध्ये कुठेतरी एक प्रवास असतो. आधी ओळख होते, मग सहवास होतो, मग मैत्री होते, मग प्रेम होतं, आणि मग पुढे त्या प्रेमाची परिणती कदाचित लग्नामध्ये होऊ शकते. मैत्रीचं तसं काही नाही आहे. मैत्री इज स्टॅटिक. त्याच्यामध्ये कुठे जाण्याचं ध्येय उद्दिष्ट काहीच नसतं. मैत्री म्हणजे मैत्री, या क्षणाला ती आहे आणि पुढेही ती राहील. तर त्यामुळे मैत्रीमध्ये फक्त एक छान त्याच्यामध्ये रचना असते. आणि म्हणून मग मी जे म्हटलं की स्त्री पुरुषांच्या मैत्रीमध्ये, मग ते तरुण असो की वयस्कर असो, शारीरिक सलगी अजिबात नको, अजिबात नको. हे प्रदर्शनही करायला नको, आणि अशा शारीरिक सलगीतून केव्हा तुमच्या भावना उचंबळून येतील आणि पाय घसरेल ते सांगता येत नाही. मग मैत्री आहे म्हणून धिंगाणे करणं, अशा पद्धतीच्या पार्ट्या करणं, ह्याच्यासाठी मित्रमैत्रिणी नाही. थोडा तर विचार करा की माझी जबाबदारी काय आहे. प्रत्येक वेळेला ती लक्ष्मण रेषा लक्षात ठेवा, ती ओलांडू नका. स्वातंत्र्य जरूर असायला पाहिजे, पण स्वैराचार नको. मजा धमाल करताना पाय जमिनीवरतीच असले पाहिजे, हवेत उडू नका. रियालिटीशी, वास्तवतेशी तुमचा संबंध राहायला पाहिजे. तो संपर्क तुटता कामा नये. तो मनाचा रडार तुमचा नेहमी काम करत असला पाहिजे. आता जेव्हा मैत्री वगैरे असते, स्त्री पुरुषांची मैत्री, अनेकदा समाजामध्ये ह्याला काही लेबल्स लागलेले असतात थोडं, आणि बोलताना अनेकदा लोक ही लेबल्स लावून बोलत असतात.
तर आपले जेव्हा स्त्री पुरुषांची मैत्री आहे, थोडासा विचार करा की मला कोणतं लेबल लागतं, मी या लेबलच्या अंतर्गत येते का, येतो का, हा विचार जरूर करा. अनेकदा लोक म्हणतात त्या बाईचं आणि त्या पुरुषाचं ना काहीतरी प्रकरण आहे. प्रकरण म्हणजे काय, जेव्हा दोन भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये एक भावनिक गुंतवणूक असते तेव्हा त्याला प्रकरण म्हणतात. हां, काहीतरी सुरू आहे बघ. रोमॅन्टिक अँगल, त्यांच्या नात्याला ना रोमॅन्टिक अँगल आहे. म्हणजे काय की काहीतरी सेक्शुअल नातं आहे त्यांचं, लैंगिक संबंध आहेत. लफडं, लफडं म्हणजे केवळ सेक्शुअल संबंध, त्याच्यामध्ये काही भावनिक इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. फक्त लैंगिक संबंध करायचे, लफुटपणा करायचा. म्हणून जेव्हा स्त्री पुरुष येतात तेव्हा त्याला लफडं म्हटलं जातं आपल्या समाजात. भानगड, त्या दोघांची ना काहीतरी भानगड आहे. म्हणजे त्यांची सलगी फक्त शारीरिक पातळीवरती आहे, ती सलगी भावनिक मानसिक पातळीवरती नाही आहे, असा त्याच्यातनं भाव निघतो. नंतर स्पेशल फ्रेंड, त्या बाईचा ना तो स्पेशल फ्रेंड आहे. म्हणजे काय, काहीतरी लपून छपून हे काहीतरी भानगडी करतात आहेत, खुलेआम नाही आहे, स्पष्ट नाही आहे, काहीतरी लपवण्यासारखं हे नातं आहे, त्याला स्पेशल फ्रेंड म्हणतात. तर असे लेबल्स जे असतात, तर आपण जेव्हा मैत्री करतो स्त्री पुरुषांची मैत्री, प्रत्येक मग ते लग्न झालेलं असो की लग्न न झालेलं असो, त्यांनी विचार करायला पाहिजे की माझी मैत्री निखळ आहे की माझी मैत्रीला समाजामध्ये असे लेबल्स लागू शकतात, हे स्वतः तपासून बघा. कारण अनेकदा आपल्या मनामध्ये असे भाव असतात पण आपण ते व्यक्त करत नाही, सुप्त ठेवतो ते, समोरच्या माणसालाही त्याची कल्पना नसते की तुमच्या मनात हे सुरू आहे, आणि ती मैत्री मग निखळ मैत्री राहत नाही आणि त्याच्यामध्ये पाय घसरू शकतो. समोरच्या व्यक्तीवरती किंवा कधीकधी आपल्यावरती त्याच्यामुळे अन्याय होण्याची शक्यता असते. दुसरं, मैत्रीला लेबल लावू नका. अनेक मुलींना विशेषतः मी बघते, हा कोण माझा मानलेला भाऊ, हा कोण माझा मेहुणा, हा कोण माझा हा चुलत भाऊ, अजिबात असे लेबल लावायची गरज नाही. कारण मग असा मानलेला भाऊ मानलेला भाऊ करतात, समाजाचा विश्वास नाही या मानलेल्या भावावरती. कारण त्यांनी बघितलेलं असतं की मानलेला भाऊ किंवा मानलेली बहीण म्हणतात आणि मग एक दिवस दोघंही पळून जातात. आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकायचं होतं तेव्हा मेडिकलमध्ये खूप पॉप्युलर म्हटलं जायतं की सबके सामने भैया अकेले में सैया. असं करू नका. असं लेबल जर तुम्ही दिलं तर आपण बहीण भावाच्या नात्यालाही बदनाम करतो आहे आणि मैत्रीच्या नात्यालाही बदनाम करतो आहे. मित्रमैत्रीण असणं काही गुन्हा नाही आहे. सरळ सांगा की हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, त्याला असं लेबल लावू नका. कारण समाज त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. अनेकदा मी हे पण पाहिलेलं आहे, काही मुलं काही मुली मग इंट्रोड्यूस, हा माझा बॉयफ्रेंड, मुलगा म्हणतो ही माझी गर्लफ्रेंड आहे. असं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वेगळं लावण्याची काय गरज आहे, सरळ म्हणा ना हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे. कारण तुम्ही जेव्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणता तर काहीतरी अंडर करंट किंवा अंडरग्राऊंड काहीतरी टोन वेगळाच असतो. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हटलं की समोरच्या मनामध्ये पाल चुकते, अरे हे मैत्रीच्या पलीकडचं आहे, म्हणजे काहीतरी शारीरिक भानगड आहे का. आणि त्यामुळे सरळ सरळ म्हणा की हा माझा मित्र आहे, हा माझी मैत्रीण आहे, त्याला असे लेबल चिपकवण्याची गरज नाही आहे. कुठलीही शारीरिक ओढ नसलेली निरपेक्ष सहज निखळ निस्वार्थ मैत्री जी असते ती खरी मैत्री आहे. आणि असं नातं ज्याच्यासोबत असतं तो खरा मित्र, ती खरी मैत्रीण. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.